दहशतवाद आणि दहशतवादाला मिळणारे आर्थिक पाठबळ यांसारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी सर्वांचं खंबीर सहकार्य आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। रशियातल्या कझान इथं 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या मर्यादित पूर्ण सत्राला ते संबोधित करत होते। दहशतवादासारख्या गंभीर विषयावर दुटप्पी भूमिकेला थारा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आपल्या देशांच्या युवकांमध्ये ध्रुवीकरण रोखण्यासाठी खंबीर पावलं उचलायला हवीत। संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या समावेशक करण्याचा मुद्दा प्रलंबित असून या संदर्भातही सर्वांनी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। अशाच प्रकारे सायबर सुरक्षा, सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक नियमन या दिशेनंही काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। जागतिक युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या अनेक समस्यांनी जग त्रस्त असताना ब्रिक्सची ही बैठक होत आहे। महागाई रोखणं, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य आणि जल सुरक्षा हे सर्वच देशांसाठी प्राधान्याचे विषय आहेत। तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर सुरक्षा, डीप फेक, माहितीचा अपप्रचार यांसारखी नवी आव्हानं ठाकली असून अशा परिस्थितीमध्ये ब्रिक्सकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं पंतप्रधान म्हणाले। विविधांगी आणि समावेशक मंच या रूपानं ब्रिक्स या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका बजावू शकतो असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। या संदर्भात ब्रिक्सचा दृष्टिकोन जनकेंद्री हवा, ब्रिक्स विभाजनकारक नव्हे तर मानवहितासाठी काम करणारी संस्था आहे असा संदेश आपण जगाला द्यायला हवा असंही त्यांनी सांगितलं। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, बहुपक्षीय विकास बँका, जागतिक व्यापार संघटना यांसारख्या जागतिक संस्थांमधल्या सुधारणांसाठी कालबद्ध रीतीनं पुढे जायला हवं, जागतिक संस्थांमधल्या सुधारणांसाठी एकमतानं आवाज उठवला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले।